कोरोनाची तिसरी लाट ओसरत आली आहे, मात्र तरी सुद्धा औरंगाबाद पालिका कोरोनाच्या ट्रॉममधून बाहेर आलेली दिसत नाहीये, ट्रॉमामधून बाहेर आलेली दिसत नाहीये। कारण पालिकेने तब्बल 25 लाख रुपये खर्च न करून कोरोना रोखणारी यंत्रणा खरेदी केलेली आहे। ही यंत्र नेमकी काय आहेत आणि लाट ओसरत असताना अशी खरेदी का केली गेली आहे, याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। मंडळी, हे आहे कोरोना भगाव यंत्र। या मशीनचं नाव आहे आयन डोम आणि हे मशीन लावलं की कोरोना विषाणू नष्ट होतो म्हणजे असा औरंगाबादच्या अधिकाऱ्यांचा तर दावा आहे। आपले जे सर्व हेल्थ सेंटर आहे, मेल्ट्रॉन हॉस्पिटल आहे, बाकी ज्या आपल्या CCC जी आपण ओपन केली होती, ज्या ठिकाणी आपले अधिकारी कर्मचारी जे काम करतात आणि ज्यांचा रुग्णांचा संपर्क येतो त्या ठिकाणी ते आपण सर्व इन्स्टॉल केलेले आहेत। एका मशीनची किंमत आहे 6,499 रुपये। अशी 300 मशीन्स पालिकेनं खरेदी केल्या आहेत आणि यासाठी 20 लाखांचा खर्च आलाय। एक यंत्र 9 ते 10 हजाराचं यंत्र आहे, ज्यामध्ये 25 ते 30 लाखाचा भ्रष्टाचार करण्यात आला आणि हे यंत्र खरेदी फक्त अधिकाऱ्यांना हवा शुद्ध मिळावी या हेतूने करण्यात आला। परंतु या महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती इतकी डबघाईलेला आली असताना लोकांच्या ड्रेनेजसाठी, लोकांच्या पाईपलाईनसाठी, लोकांच्या रस्त्यासाठी, लोकांच्या लाईटासाठी पैसे उपलब्ध नाहीये। हे हवा शुद्ध करणारं अर्थातच कोरोना भगाव यंत्र आहे आणि यातून आयनच्या लहरी निघतात आणि त्यामुळे कोरोनाचे विषाणू मरतात असा महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा दावा आहे। आणि हे मशीन 6,500 रुपयाला एक खरेदी केलेलं आहे। पण प्रश्न हा आहे, एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर सर्व नियम शिथिल होत आहेत आणि असं असताना देखील 8 दिवसापूर्वी अशा प्रकारचे 300 मशीन खरेदी करण्याची खरोखरच गरज होती? अशा एवढ्याशा छोट्या मशीननं कोरोना जर पळाला असता तर मग लसीकरणाची मोहीम कशाला राबवायची? आणि ही मशीन कोरोना पळवते याची सत्यता काय? कृष्णा केंडे, ABP माझा, औरंगाबाद। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।